त्रिकेश्वर इलाके में डाकघर अधिकारी के मकान की कुंडी तोड़कर चोरों ने घर में रखी कार की चाबी निकाली और खाली प्लॉट में खड़ी कार चुरा कर फरार हो गया। इस कार की कीमत लगभग 5 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस ने शिकायतकर्ता अशोक राउत हुड़केश्वर निवासी की शिकायत पर मामला दर्ज किया है। हुड़केश्वर इलाके में एक डाकघर अधिकारी के मकान की कुंडी तोड़कर चोर अंदर घुसे और माल हाथ नहीं लगने पर चोरों ने हैंगर में टंगी चाबी निकाली और बगल के खाली प्लॉट में रखी खड़ी कार चुरा कर ही ले भागे। इस कार की कीमत 5 लाख रुपए बताई जा रही है। मिली जानकारी के अनुसार अशोक राउत डाकघर में अधिकारी के पद पर कार्यरत है। गत 25 अक्टूबर को मकान को ताला लगाकर वे परिवार के साथ केरल यात्रा पर गए थे। इसी दौरान चोरों ने मौका पाकर मकान की कुंडी तोड़कर घर में घुसे और घर में गहने और नकदी नहीं मिलने पर चोर उनकी कार MH49BK2712 चाबी चुरा कर पड़ोस में खाली प्लॉट में खड़ी उनकी कार ही लेकर फरार हो गए। 5 तारखेला आम्हाला माहिती मिळाली की एक घर आहे जे ज्याचं दार उघडं आहे आणि बाजूला असलेली त्यांची स्विफ्ट कार तिथे दिसत नाही आहे। तर प्रत्यक्ष तो जो फोन आलेला होता तो तिथे घरमालक जे होते सुरेश राऊत त्यांच्या पुतण्याचा होता आणि त्याला समोरच्या घरी राहणारे जे खोडे म्हणून होते त्यांनी माहिती दिलेली होती की समोरचं दार तुमच्या काकाचं इथलं उघडं दिसतं आहे आणि शेजारची गाडी जी रात्री होती ती सकाळी दिसत नाही आहे। तर त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बघितलेलं तर प्रत्यक्ष पुढचा दरवाजाची कडीकोंडा तोडण्यात आलेला होता आणि आतमध्ये सगळ्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांनी सगळं अस्तव्यस्त केलेलं होतं। नशिबानी हे जे घरमालक होते सुरेश राऊत आणि त्यांची संपूर्ण फॅमिली ते 25 तारखेपासून केरळला गेलेले होते पण त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नव्हती। मी जसं नेहमी सांगते की 24 तासाहून अधिक काळ तुम्ही बाहेरगावी जाणार असणार तर पोलीस स्टेशनला माहिती द्या म्हणजे थोडंसं आम्ही त्या घराकडे लक्ष देऊ शकतो। तर 5 तारखेच्या रात्रीतून ती गाडी गायब झालेली आणि जेव्हा संपूर्ण घर बघितलं तेव्हा हे लक्षात आलं की त्यांनी संपूर्ण घरातली सगळ्या अलमाऱ्या आणि सगळं बघून झालेलं होतं। आतमध्ये त्यांना काही मिळालेलं नाही आणि जेव्हा आम्ही यांच्याशी फिर्यादीशी आणि घरमालकांशी बोललो तर ड्रायव्हरमध्ये त्यांच्या गाडीच्या चाव्या होत्या आणि तिथे 2 व्हीलर पण होत्या पण बाहेर 4 व्हीलर होती त्यामुळे कदाचित घरफोडी करणाऱ्यांनी ती 4 व्हीलर घेऊन गेलेली आहे ती चावी घेऊन। आपण ह्याच्यावर पूर्ण बघतो आहे CCTV फुटेज वगैरे। प्रत्यक्ष रात्रीच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान एक गाडी काही लोक घेऊन जाताना दिसले। आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग पण केला पण ते खूप जास्त गतीने चालले होते ज्याच्यामुळे त्यांचाही अपघात होण्याची शक्यता होती आणि आम्ही त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला असता तर आमच्याही बाबतीत काहीतरी कमी जास्त किंवा अजून कोणाच्या बाबतीत कमी जास्त होण्याची शक्यता होती। तर आम्ही त्याच्या पुढचे CCTV फुटेज चेक करतो आहे आणि गाडीचा हे असल्यामुळे आम्हाला ते घरफोडी डिटेक्ट करणं सोपं जाईल पण आधीच्या पण काही घरफोडे आहे आणि टीम त्याच्यामध्ये लागलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडासा विलंब होतोय। चोरों ने माल चुराने के लिए घर का सारा सामान इधर उधर फेंक दिया। 5 नवंबर को अशोक राउत के घर लौटने पर उन्हें घर में कार चोरी के बारे में पता चली जिसकी जानकारी उन्होंने हुड़केश्वर पुलिस में दर्ज कराई। पुलिस ने आरोपी के खिलाफ धारा 457-380 के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।